ठाकरवाडी संघाच्या विरोधात खेळणार. चला झाडू झाडू घेऊन जा, झाडू झाडू जा घेऊन लगेच. थोडस विकेट आपल्याला साफ करायची आहे, परंतु ही मॅच आपल्याला इम्पॉर्टंट आहे. दोन्ही सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला जरूर आली, आणि या सेमीफायनलच्या मॅच मध्ये कुठला संघ होईल? एका बाजूला नेहरा, सलामीची जोडी एसटी अर्थात हेमंत ठाकूर, तर एका बाजूला महेश ठाकूर. सातत्याने ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहता. फर्स्ट गोलंदाज अक्षय, आपल्याला अक्षय वाघमारे पाहायला मिळतोय. टीम नेहरा संघाकडून 10 ते 12 पावलांचा रणअप जरूर या गोलंदाजाचा आहे, परंतु समोर फलंदाज याच गावचा सुपुत्र आहे. परंतु इथे घरच्या मैदानावरती आपल्याला चांगला परफॉर्म करावा लागेल. फर्स्ट बॉल आपल्या भेटीला आलाय. सेमीफायनलची पहिली लढत इथे हेमंतच्या बॅटमध्ये चेंडूवर ट्रॅप होलाय. कार्पेटच्या दोरावरती चेंडू खेळून काढलाय. तिथे असलेला सागर वाघमारे सारखा खेळाडू कुठेतरी धडपण दाखवतोय. क्षेत्ररक्षकाची बुगर असणं अतिशय चांगल्या पद्धतीची आपल्याला होताना पाहायला मिळतोय. परंतु इथे आपण स्कोर पाहिला तर उत्तीर्ण बाबा जरूर खोलाय. एका बाजूला यजमान संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम संघ आहे. दोन संघांमध्ये झालेली लढत आपल्या भेटीला जरूर आली. ओव्हर क्रमांक पहिली बाबूची ओव्हर घेऊन जरूर आलाय हा गोलंदाज. 3 ओव्हरचा सामना आहे, आणि 3 ओव्हरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावांचा उच्चंग धावांचा फलक जमावा लागेल. पुढचा बॉल ओव्हरचा विकेट तबादा करणारा गोलंदाज हा प्रकारचा बॉल इथे उडवला. गल्ली क्षेत्रामधून आपल्याला पाहायला मिळतोय. गल्ली बॉलचा क्षेत्ररक्षक अतिशय मेहनत करतोय. मेहनतीचा फल मिळालाय. कुठेतरी एकेरीच्या सहाय्याने दोन्ही खेळाडूंना आपल्या संघाची धावसंख्या ओपन जरूर केली, परंतु संघाची धावसंख्या जी आहे ना ती टोटल दोन्ही या धाबेंवरती जाऊन जरूर पोहोचली. शेवटीला आपण विचार केला तर शेवटीला फायनलची लढत खेळण्यासाठी मोपाडा टीमना री एंट्री मिळाली, आणि री एंट्रीचा फायदा जरूर घेतलाय. लगेच हा प्रकारचा पाल उपाजुबा ठेवला. हेमंत ठाकूर आहे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू, परंतु या खेळाडूला उपाजुबा मैदानाच्या आतमध्ये जरूर ठेवलाय. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुळणं हे गरजेचं जरूर आहे, खूप इम्पॉर्टंट आहे या वेळेस. कारण मॅच जी आहे ना ती फायनल साठी एखादा संघाची निवड होऊ शकतो. हेमंत ठाकूर ओव्हर द विकेट, परंतु हेमंतच्या बॅट मधून चेंडू ट्रॅप केला. डीप एस्टा कबर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण चुकी करतोय. विशाल आहे तिथे, विशाल सारखा खेळाडू टीम वांगणी नेहरा संघाकडून चुकी करताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. अशा रीतीपूर्वकाने कुठेतरी एक धाव कंप्लीट जरूर झाली, आणि एका धावेच्या मदतीने आपण इथे स्कोर पाहतोय. इथे पुढे गेलाय आणि टोटल जो स्कोर आहे तो जाऊन पोहोचलाय 3 या धाबींवरती. प्रत्येक चेंडूवरती प्रयास 4 या धाबींवरती प्रत्येक चेंडूवरती प्रयास गाठला जातोय, आणि प्रयास आता हे महत्वाचं आहे. इथे बाहेर उडवलाय चेंडू, हा बेट आहे मॅच राहिला चेंडू हेमंतच्या बॅट मधून, परंतु हा चेंडू टप्पा खाल्यानंतर फरार होतो सीमा पार चौकार, आणि या चौकाराच्या सहाय्याना टोटल जो स्कोर आहे तो 8 या धावांवरती जरूर जाऊन पोहोचलाय. कुठेतरी धडपण आलाय, कुठेतरी प्रेशर आलं आता गोलंदाजावरती, आणि प्रेशर असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अनेक खेळाडूने या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. नक्कीच आपण आम्ही विनंती करतो सर्जीराव चव्हाण साहेब, सर्जीराव चव्हाण साहेब आपल्याला विनंती करतो की आपण प्लीज स्टेज वरती जाऊन स्थानापन्न व्हा. कारण आपल्याकडून स्पोर्ट सायकल आहे, कारण सायकलचा मानकरी सगळ्यांना माहिती आहे कोण आहे खेळाडू तो. आणि अनिल साहेब आपल्यालाही विनंती करतो की आपण स्टेज वरती जाऊन स्थानापन्न जरूर व्हा. परंतु इथे आपण मॅच कडे जातो, मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या दिवसातील विचार केला तर अतिशय मेहनतीचा फल प्रत्येक खेळाडूला मिळत असतं मेहनतीचा फल, परंतु या वेळेस मोपाडा संघानं अतिशय मेहनत केली आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. टोटल आपण स्कोर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय आतापर्यंत आपण 8 धावा. आईस त्या टेलावरती स्कोर जरूर थांबवलाय. पुढचा बॉल पुढची ओव्हर म्हणजे 1 ओव्हरमध्ये 8 धावा कम्प्लीट झाल्या. सलामीची झोट आतमध्ये एंटर खेळ खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, आणि या 12 चेंडूत आपण विचार केला तर राजेश पुजारी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आहे, परंतु हा चेंडू पंचांचा इशारा येतो वैभव आहे पंचांच्या भूमिकेत. इज व्हाइट बॉल, व्हाइट बॉलच्या सहाय्यानं स्कोर जो आहे तो नक्कीच पुढे जाईल. इथे स्कोर वरती आपण स्कोर पाहतोय टोटल 9 धावा. पुजारी क्रिकेटचं मोठा नाव आहे, कालच्या दिवसामध्ये अतिशय मेहनत केली या गोल फलंदाजांना. पुन्हा एकदा बॅट टू बॅट दुसरा चेंडू, इज व्हाइट बॉल,
आता स्कोर थांबला नाहीये. इथे सीबीडी अनेक वेळा क्रिकेट संघ जाऊन बसला होतो काही वादात. महेश काकोर बाग मध्ये बाबू आहे.
11 पेक्षा 10 दिवस स्पर्धेचा आपण विचार केला ना तर कदाचित स्पर्धा खूप मिस केली आपण, कारण कालच्या दिवसात शेवटच्या क्षणापर्यंत आपण पोहोचला. 2 धाब्यांची गरज असताना आपला संघ पराभूत झाला, हे खूप मोठं टेन्शन आहे. कारण कालच्या दिवसामध्ये आपण जिंकला असता तर आज कदाचित आपली टीम वरती असती, परंतु इथे आपण पाहतोय हार्ड लक बाट हे मैदानाच्या आतमध्ये अतिपूर्वकाचा असता. इथे कार्पेटच्या आधारावरती दिनेश ठाकूर चेंडू जरूर खेळला, परंतु इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये थर्रांना मात्र गेट पहा. एकत्र मिला कुठलाही निर्णय चुकीचा देऊ नका. अरे अशा रीतीनं चांगली रनिंग पिकवून तर पिके टोटल धाब्यांचा जो पण लगा आहे तो नक्की पुढे. 2 की विकेट 2 दिल्यात, टोटल आपण स्कोर कार्ड वरती गेला. चला आपल्याकडे अजून फायनल खेळवायचं आहे, कदाचित ते फायनल आपल्या 2 ओव्हरची खेळ व्हावी लागेल यासाठी विनंती करतोय. कारण 2 ओव्हर आधी मोपाड संघाला अतिशय महत्वाचे असते, कारण आज 200 धाब्या कदाचित मारल्यात, 150 तर आहेत, 52 सामन्यामध्ये कम्प्लीट. इथे दांडी गुल झाली, सागर आहे गोलंदाज, दांड्या उद्ध्वस्त केल्यात आणि इथे मात्र विकेट क्रमांक 5 झाली शेवटच्या बाउंड मध्ये. इथे आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 3 संपलाय. दीपक बाग काय म्हणणार या स्पर्धेच्या माध्यमातून? बघा स्पर्धेच बद्दल म्हणावं लागलं तर खूपच सुंदर स्पर्धा आहे. या स्पर्धेचा हा 3रा वर्ष खूप सुंदर स्पर्धा आणि यजमान संघ फायनल गेला त्याच्यापेक्षा अजूनही काय असेल चांगलं. आणि पूर्ण आज सर्व खेळाडूचं यजमान संघाचं जे खेळाडू आहे ना तर सर्व खेळाडूचं परिवार आलं बघायला. चंडू आणि 38 पहिल्या ओव्हरला आणि सेकंडला नाही आले, तिसऱ्याला 1 रन आउट झाले आणि नाही 2 1 दिनेचा विकेट गेला ना. चला बॅटल फलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडी राजेश पुजारी आणि एका बाजूला अक्षय वाघमारे. टोटल धाब्यांची संख्या जमायची आहे ती 38 धाबा. इथे डिफेंड करावा लागतील कारण त्या 38 धाबा आता रोखाव्या जरूर लागतील. चला आपण जातोया, चला स्पीड अप करा, अजून फायनल खेळवायचे आहे, बक्षिशी करायची आहे. त्यासाठी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आज खूप उशीर झालाय, कदाचित शेवटची मॅच जी आहे ना फायनलची ती कदाचित 1-2 ओव्हरची होईल. चला नितीन बॉल पकडा, बेल विलंब करू नका जास्त, बेल टायमिंग द्या, 3 ओव्हरला टायमिंग द्या. जरी आयोजक असले तरी आपण पाहिलं तर आयोजकामध्ये आपल्याला विनंती करतोय समोरच्या टीमला आपण द्या, कारण आज दीपक पाहिलं तर सेमीफायनलची लढत यामधून जिंकेल तो संघ पुढे जाईल. 38 धाबांचा टार्गेट आहे, 18 चेंडू 38 धाबा. राजेश पुजारी स्ट्रायकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये वांगणी संघाकडून. पनवेली भागातील संघ जरूर आहे, अरे परंतु इथे पहिलाच बॉल इथे बनबाबूंस ज्या बेलीला फेकला त्या बेलीला आपण पाहतोय गुडलेन लाईनचा चेंडू जरूर आहे. राजेश पुजारी सारखा मैदानाच्या आतमध्ये थांबवलंय जरूर. पहिला बॉल इज निर्धाव, 17 चेंडू 38 धाब्यांची गरज आहे. 17 चेंडू मध्ये 38 धाबा आता हवे आहेत वांगणी टीमला. परंतु हा प्रकारचा बॉल दोन बॉल्स लाईनला जरी फेकलाय चेंडू सीमा पार दमदार वनबाबून चौकार. बोल
त्यांचे सदतीच आहेत. सदतीच झाले त्यांचे आपले. ठीक आहे, ठीकठाक आहे. अरे चला स्पीडअप करा, बेल विलंबता करून चालणार नाही. अशा रीतीने आपण स्कोर पाहतोय, 4 धाबा इथे उभारला, 2 चेंडू झालेत. बॅटचा टॉप एज बडी फसली, राजेश पुजारी बाकी बरोबर. नक्कीच नक्कीच हिरामा सर, ज्या फलंदाजाचे चला टूर्नामेंटची पॅनल्टी देईन मी डायरेक्ट सांगतोय. ती लाड माझ्याकडे नाहीये, मी पॅनल्टी घोषित करीन. टीम सीबीडी यजमान संघाला माझी विनंती आहे, आपण टीम मीटिंग घेऊ नका. खऱ्या अर्थानं मी आयोजक जरी खऱ्या अर्थानं मी जरी आपण पाहिलं तर सातत्याने या स्पर्धेमध्ये मला कॉमेंट्री साठी देतात आपण, परंतु भूषण दादा आपल्याला विनंती करतो, टीमला सांगा आपले एकत्रित जमू नका. आपण सांगलात कारण आपण जुने जाणतो खेळाडू, विकेट घेतला की आहेस त्या जागेवरती उभे राहा, एकत्रित जमू नका. राजेशच्या टापेस लागलं आणि त्यानंतर विकेट गेला. इथे नितीन सारखे नितीन ठाकूर सारख्या खेळाडून अतिशय चांगला परफॉर्म केलाय, 10-12 पावलांचा रनअप जरूर आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु हा चेंडू, हा प्रकारचा बॉल गुडले लाईन वरून उडालाय, चेंडू इज डॉट बॉल. दीपक काय म्हणणार? बघा कमाल इथे गोलंदाजी बघायला मिळते नितीन ठाकूर यांच्याकडनं घरच्या मैदानावर आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर, आणि पूर्ण फॅमिली बघायला आली त्याची, तर खूप खुश असेल नक्कीच हिरामन सर. फॅमिली आज सगळ्यांची आले असेल इथे आपल्या संघाचा खेळ पाहण्यासाठी. परंतु इथे समोर फलंदाज आहे योगेश, इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक, पुढचा एकदा डॉट बॉल. नक्कीच नवनाथजी या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक स्वागत आहे, परंतु मॅच कडे आपण जातो. इथे कम बॅक केलंय, 5 बॉल 4 धाबा, म्हणजे अजूनही आपल्या संघाला 38 धाबांमधून आल्या 4, म्हणजे अजूनही 34 धाबा जमायचे आहेत. 13 चेंडू, 34 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये. इज न बॉल लाईन, मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? अरे हमे तो आपण लोटा पैरो में कहा दम था, फिर भी जहां पड़ा वहां चुना ही गम था. अर्थात इज न बॉल ट्रीट बॉल आहे योगेश, एक धाब ऍड केली जाईल. 5 बॉल 5 धाबा झाल्यात, म्हणजे अजूनही 33 धाबांची गरज जरूर आहे. परंतु बारचा टॉपेस फ्रीचा चेंडू आहे, योगेश सदेश कायकर फलंदाज होता, त्याच्या बाट मधून एक धाव जरूर आली. एका धाब्याच्या मदतीने ओव्हर क्रमांक पहिला संपलाय, आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दीपक धाबा आल्या त्या 6. आज आपण दीपक पाहिला, आज दिनेशच्या वडिलांना खूप एन्जॉय केलाय, ज्यांचं नाव आहे संतोषजी ठाकूर. आज खूप एन्जॉय करतात ते, कारण संडेचा दिवस आहे, एन्जॉयमेंट जरूर पाहायला मिळतोय. परंतु हा प्रकारचा बॉल चेंडू हा बेत जरूर आहे, हा चेंडू जमिनी लागत राप जरूर झाला. आता उर्वरित चेंडू आहेत 11, विजया करता आपल्या संघासाठी गरज आहे ती. अकरा चेंडू 31 धाबांची गरज जरूर आहे. परंतु हा चेंडू बाकीचा फिल्टर, इथे नितीन ठाकूरला पकडला झेल, संपला हे अक्षय वाघमारे तुझा खेळ. कधी अर्थ ना बासमान लगेच पाठवा. नक्कीच आपण पाहिलं तर आज खूप एन्जॉयमेंट आहे, मॅच जिंकली तर कदाचित फायनल मध्ये प्रवेश करेल सीबीडी आई एकीबरा संघ. दीपक विशाल मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरला खेळाडू, परंतु येणारे आता 10 बॉल 31 धाबांची गरज जरूर आहे. 31 धाबांची गरज असताना इथे मैदानाच्या आतमध्ये थर्रांना मग क्रिकेट पाहायला मिळतोय. टोटली तो स्कोर उभारलाय 7 धाबा इज डिपेंड. विशाल मैदानाच्या आतमध्ये उतरला जरूर. बॉल
माझा बॉल तो बुडूला नंतर हवस द्या, परंतु इथे आपण पाहतोय आपल्या टीम साठी जल्लोष करताना दीपक सॉरी दिनेश, परंतु ते विशालच्या बाद तर केला जरूर हा चेंडू बाकमधला फिल्डर हेमंत आहे धावची ठेवण्याची संधी, परंतु ती संधी गमावली जाते चांगली रडिंग बिगून फेक दोन धाबाई कंप्लीट सात आकडा आता नऊ या धाबेंवरती जाऊन पोहोचलाय, म्हणजे अजूनही आपण विचार केला तर 38 मधून नऊ आल्यात अर्थात रुब्रिक चेंडू आहे शिल्लक नऊ चेंडू सॉरी चार बॉल झाले चार धावत म्हणजे आठ चेंडू शिल्लक आहेत आणि विजया करिता 29 धाबेंची गरज जरूर आहे। हा फटाकडचा बॉल उडवला आहे परंतु इथे उडवण्याचा प्रयत्न जरूर होते इस डॉट बॉल डॉट बॉल च्या साईन टोटल जो स्कोर आहे तो थांबवला जरूर नऊ धाबा इज कम्प्लीट म्हणजे अजूनही बॉल आहेत सात बॉल 29 धाबेंची गरज आहे हे कॉम्बिनेशन जरूर आहे पुन्हा एकदा गुडलेन लाईनचा बॉल इथे बॉल इज डॉट बॉल येणारे चेंडू सहा 29 धाबेंची गरज आहे त्यामध्ये आपल्याला षटकार आणि चौका चार षटकार एक चौकार ठोकावा लागेल परंतु हा कंजूस गोलंदाज वापरला गेला शेवटच्या क्षणाला ज्याने सहा चेंडू मध्ये चार धाबेंची गरज असताना कम बॅकिंग जरूर केलाय परंतु आता तर नाम क्रिकेट पा बड़ा संघ अपन कुछ असल तो टॉस साठी जरूरी है टॉस बॉल 29 धाबेंची गरज असताना संघाचा कॅप्टन जरूरी है इथे बॉल जरूर भेटला परंतु इथे आपण पाहतोय फिल्डर आहे जजमेंट दाखवला इथे शतरक्षकाने पकडला झेल संपलाय रे विशाल तुझा खेल आता चार बॉल 29 धाबेंची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये चार चेंडू मध्ये 29 धाबा जमवणं हे कदाचित मुश्किल खूप आहे परंतु इथे काही होईल एखादा नऊ चेंडू आला त्यानंतरचे काही षटकार बसले तर काहीतरी कम बॅकिंग होऊ शकते मैदानाच्या आतमध्ये संतोष करतात दिनेश वडील आहेत आणि खूप त्यांच्याकडून जल्लोष होतोय त्यांना खऱ्या अर्थानं आज डिपेंड करायचं आहे संतोषजी ठाकूर खूप जल्लोष आपला होताना पाहायला मिळतोय 1111 क्रमांकाचे टी शर्ट त्यानं जोडे बरेच दान केले परंतु इथे चार गरज असताना हा प्रकार आहे परंतु चेंडू फरार सीमा पार रिबन कवर टोटल जो स्कोर आहे तो नक्की पुढे जाईल आतापर्यंत आपण स्कोर जर पाहिलं तर 15 धाबाच डिपेंड झाल्या टोटल हवे आहेत येणारे चेंडू असतील तीन बॉल विजया करता 23 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे हा प्रकार चेंडू हवेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक वेगानं धावतो परंतु अंतिम क्षणाला चेंडू जो आहे ना हा मात्र दान जरूर झाला आणि दान असलेल्या चेंडूवरती इथे आपण स्कोर पाहतो 2 धाबा कम्प्लीट परंतु इथे दोन चेंडू मध्ये अजूनही आपल्याला 21 धाबांची गरज असताना इथे कम बॅकिंग होईल काय करता नऊ चेंडू आला तर सामन्यामध्ये अजून काही फेरबदल होऊ शकतो इज व्हाईट बॉल पुन्हा एकदा कम बॅकिंग आहे मैदानाच्या आतमध्ये वीस धाबांची अजूनही गरज आहे पहा इथे पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अक्षय बंगारे यांच्याकडून शुभेच्छा जरूर येतात शहापूर तालुक्यातील ते ग्रुप ग्रामपंचायत सिंगेपाड्याचे आणि नक्कीच त्यांच्याकडून स्पर्धेसाठी सहकार्य शहापूर तालुक्यामध्ये ज्यानं प्रथमतः मला नेलं कॉमेंटरी साठी ते अक्षय नक्कीच या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहात पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून चंडू आहे चंडू शिल्लक आणि विजयाकरिता सोळा धाबांची गरज सामना सीबीडी बेलापूर संघाच्या विरोधात जाईल असं जरूर आपल्याला पाहायला मिळतं मोपाडा संघाचा कर्णधार इथे जरूर उपस्थित आहे नक्कीच वाईट बॉल परंतु असे वाईट जर आले तर धाबांचा समीकरण जो आहे ना खूप भल्ला मोठा आहे एक चंडू 15 धाबांची गरज असताना इथे शहापूर तालुक्यामधून अक्षय बंगारे यांच्या जरूर शुभेच्छा येतात
ग्रुप ग्राम पंचायत सदस्य जरूर है शिंगापाड़ा चे पर मैदानाच्या आतमध्ये शबटील बॉल जल्लोष आहे महेशने झेल टिपला सीबीडी टीम फाइनल मध्ये जरूर प्रवेश करतोय टीम साठी जो बॅटलिया कैप्टन बाथवा लगे सीबीडी टीम हेमंत 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 हेलो कैप्टन बाथवा आपला जरूर जास्त गोल घेऊ नका अन्यथा एक किंवा आता एकच ओव्हर असेल सहा बाजून 36 मिनिट जरूर झाले परंतु आता काय करणार मैदानाच्या आतमध्ये ठरवणार मात्र क्रिकेट आहे नक्की टास्क बॉस ओवर किती असतील ओवर ओवर दोन आणि तो हा जिंकला आहे चला जात अकर मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील शेवटी सामना आपल्या भेटीला जरूर आहे पहा इथे अजून सुद्धा या स्पर्धेसाठी कारण अजूनही लाईव्ह टेलिकास्ट